नमस्कार, हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वप्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कॅन्सरवरती असणारी प्रभावी विश्वामृत चिकित्सा. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण स्त्रियांचे कर्करोग म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर याविषयी खास करून जाणून घेणार आहोत. अर्थातच स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर हा पुरुषांमध्ये पण आढळतो, पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळे खास करून स्त्रियांच्या म्हणूया कॅन्सरविषयीच्या समस्येविषयी आपण आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन घेणार आहोत. आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांचं आता संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. याचं खास कारण मी जनजागृतीपर कार्यक्रमामधून विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमातून केलेल्या त्यांनी सहभागामुळे खास करून आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांचं. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आज गेल्या 35 वर्षाहून अधिक काळ आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरांनी आपल्याला वाहून घेतलेलं आहे. आणि 10,000 विद्यार्थ्यांना आजपर्यंत विश्वामृत चिकित्सालयामध्ये प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आणि असा हा विश्व परिवार आता संपूर्ण जगभरात पसरलेला आहे. कार्यक्रमामध्ये अर्थातच आपण आजच्या कार्यक्रमामध्ये कॅन्सरविषयी किंवा कर्करोगावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांची या ठिकाणी जाणीव करून घेणार आहोत. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आज कॅन्सर सारख्या भयावह आजारावरती आयुर्वेद हा एक आशेचा किरण ठरलेला आहे. वैद्यराज, आपण नेहमी विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांविषयी चर्चा करतो आणि त्यावरती असणाऱ्या आयुर्वेद उपचारांचीही चर्चा करतो. आणि केवळ दीर्घकालीनच कशाला, तात्काळ आराम देण्यासाठी सुद्धा आज आयुर्वेदिक औषधं ही प्रसिद्ध आहेत. आणि परंतु समाजामध्ये त्याची एक थोडीशी म्हणूया जाणीव किंवा त्याच्याविषयी असणारं ज्ञान हे कमी आहे. आणि अर्थातच आपल्या आजच्या कार्यक्रमाचा असणारा एकंदरीतच भाग लक्षात घेतला तर कॅन्सर सारख्या भयावह आजारावरती आज आयुर्वेद कशा रीतीने परिणामकारक ठरू शकतो आणि कर्करोगाची संकल्पना आयुर्वेदामध्ये त्या काळात काही विशद केलेली आहे का, काय सांगता येईल? खूप चांगला प्रश्न आहे माहिती. असं आहे की कॅन्सर हा आजार आत्ताचा नवीन असं बऱ्याच लोकांना वाटतो, परंतु जुन्या ज्या ममीज आहेत इजिप्तमध्ये पिरॅमिड्समध्ये वगैरे ज्या बघायला मिळतात त्यामध्ये स्तनाचा कॅन्सर असलेले काही ममीज ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत. तर हा आजार काही मानव जातीला हा नवीन आहे असं नाहीये, जुनाच आहे. फक्त याची जी कल्पना आहे किंवा नावं ठरवलेली ती वेगळ्या पद्धतीची आहे. पण आयुर्वेदाचा पांचभूतीत सिद्धांत किंवा त्रिदोषवाद जो आहे तो जर लक्षात घेतला तर कोणताही नवीन आजार किंवा जुना आजार कसाही जरी आला, आता इबोलाचं फार बोलबाला सुरू आहे, तर त्यासाठी सुद्धा आयुर्वेदी औषधं ही उपयोगी पडू शकत असतात. कॅन्सरच्या बाबतीतली आत्ताची जी व्याख्या केली जाते की पेशींची अनिर्बंध वाढ होणं, तर आधुनिक शास्त्राचं हे जे म्हणणं आहे तेच फक्त आयुर्वेदाचं म्हणणं आहे असं नाही आहे. आयुर्वेदाचं म्हणणं हे कॅन्सरच्या बाबतीत वेगळं असू शकतं. म्हणजे गर्भाशयामध्ये गाठ उत्पन्न झाली किंवा गर्भाशयाच्या तोंडाला कॅन्सर झालेला आहे असं असताना त्या व्यक्तीचं निदान, त्या स्त्रीचं निदान हे वेगळं असू शकतं. तर ते रक्तप्रदर नावाचा एक आजार सांगितलेला आहे, सान्निपातिक रक्तप्रदर, तर त्याच्यामध्ये बरीचशी कॅन्सरसारखी लक्षणं दिसतात. पुन्हा गर्भाशयामध्ये उत्पन्न होणारी जी अर्बुद किंवा गाठी आहेत त्याचं रूपांतर नंतर पाळी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला अशा कॅन्सरमध्ये होऊ शकतं. तर ह्याची परिभाषा जी आहे ती आयुर्वेदाची वेगळी आहे. त्यामुळे लोकांनी एक सगळं हा कार्यक्रम बघणाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही स्त्रीला स्तनाचा कॅन्सर झालेला आहे किंवा गर्भाशय मुखाचा झालेला आहे किंवा बीजग्रंथीचा झाला आहे किंवा गर्भाशयाचा झालेला आहे किंवा अपत्यपथाचा पाळीच्या मार्गाचा झालेला आहे असं जर असेल ना तर तिने त्या शब्दाला ऐकून घाबरून जाऊ नये. आधुनिक शास्त्राचं जे निदान आहे तेच आयुर्वेदाचं निदान असेल असं काही नसतं आणि त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न जे आहेत आणि वेगळ्या परिभाषा ज्या आहेत त्या आयुर्वेदाच्या असू शकतात आणि त्यानुसारची ट्रीटमेंट जर केली गेली तर त्याचं साध्यासाध्यत्व जे आहे ते बदलू शकतं. हा विचार माझ्यामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि आयुर्वेदामध्ये वात दोषामुळं पेशीच्या विभजनाचं काम जे आहे सेल डिव्हिजनचं जे होत असतं, तर वाताची जी उत्कृष्ट ट्रीटमेंट बस्ती म्हणून सांगितलेली आहे ती उत्तम पद्धती जर आपण या बाबतीत केली गेली तर ह्या आजारावरती कंट्रोल घेता येतं, ह्याचा स्प्रेड थांबवता येत असतो. तर हा सगळा भाग लक्षात घेऊन रुग्णांनी त्याच्याकडे बघायला पाहिजे. वेगवेगळी शास्त्र असतात रुग्णाला बरे करणारी, तर आपलं भारतीय लोकांचं जे आयुर्वेद शास्त्र आहे ते लोकांनी अंगीकारायला पाहिजे. तर मग त्यांना साध्यासाध्याची जी कल्पना आहे ती वेगळ्या पद्धतीने डोळ्यासमोर यायला लागेल. हे मला वाटतं आणि अनेक आयुर्वेदाचे विद्यार्थी आमचा कार्यक्रम बघत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे की कदाचित आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार त्याचं निदान किंवा लक्षण हे वेगळं असू शकतं. उदाहरणार्थ आपण सांगितलं, सगळ्यात महत्वाचं आहे की सर आपण म्हणालात तसं आता की केवळ कर्करोगच नव्हे तर इबोला सारखा व्हायरस, कारण आज इम्युनिटी म्हणजे कुठेतरी आपली जी रोगप्रतिकारक क्षमता कमी पडते ती वाढवण्यासाठी सुद्धा आज आयुर्वेदाचा फार मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो आणि हे जगभरात सिद्ध झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये मग तो एचआयव्ही एड्स असो किंवा इबोला सारखा आजार असो, आज संपूर्ण जग आयुर्वेदाकडे आशेचा किरण म्हणून बघतंय. कर्करोगांविषयी चर्चा करत असताना खास करून स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग असा आपण आजच्या
कार्यक्रमाचा विषय निवडलेला आहे. स्तनांच्या कर्करोगामध्ये आणि गर्भाशयाच्या कर्करोगामध्ये निदान कशा रीतीने केलं जातं आपण थोडंसं आता मला सांगितलं की ह्याच्यावरती पण आणि उपचारांची दिशा कशी ठरवली जाते काय सांगता येईल सर? ह्याच्यात कसं होतं, स्तनाचा कॅन्सर असू दे किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असू दे, हे दोन आशय किंवा हे दोन अवयव पुरुषांच्या पेक्षा स्त्रीला वेगळे आहेत आणि तिचा मानसिक रजस्राव जो आहे किंवा छातीची वाढ होणं जे आहे या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर मग हा कॅन्सर उत्पन्न कशामुळे होतो हे बघणं खूप गरजेचं असतं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की रजस्वला परिचर्या नावाची एक परिचर्या पूर्वी सांगितली जायची, म्हणजे कोणत्याही गोष्टीला जेव्हा खूप सॉलिड महत्व आहे त्यावेळेस त्याचं वागण्याचा एक काहीतरी ठराविक असा पद्धतीचा भाग सांगितला जायचा, त्याला परिचर्या असं म्हटलं जायचं. तर गर्भाशयातनं ज्या वेळेला रजस्राव होतोय चार दिवस त्यावेळेस त्या स्त्रीचं मन आणि शरीर हे दोन्ही बदललेलं असतं, शरीरातनं टॉक्सिन्स बाहेर पडत असतात आणि त्यावेळेस जर तुम्ही काही खाल्लं प्यालं कसंही वागलं चुकीच्या पद्धतीने वागलं गेलं किंवा संबंध ठेवला गेला वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदाला मान्य नाही आहेत आणि त्याचे काही विधी निषेध जे आहेत ते आयुर्वेदाने घेऊन दिलेले आहेत आणि ते दुर्दैवाने आत्ताच्या काळामध्ये होत नाही. स्त्रिया ज्या आहेत त्या पुरुषांचे कपडे घालतात, घालायला काही हरकत नाही पण त्याच्या बॉडी फिजिओलॉजीवरती परिणाम येऊन पॅथॉलॉजीवर काही गोष्टी होऊ शकतात आणि ते फंगल इन्फेक्शन पासून त्याची सुरुवात होते लघवीच्या जागेच्या पासून हे आपल्याला जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला मात्र विचार करण्याची पाळी येते. गर्भाशयाला आतनं जखम असते आणि त्यावेळेला जर आपण खाणं पिणं जर चांगल्या पद्धतीने केलं नाही तर त्यात पुयोत्पत्ती किंवा फू उत्पन्न होतं, इन्फेक्शन होतात, त्याचा परिणाम बीजग्रंथीवरती येतो, त्याचा मनावरती येतो आणि संपूर्ण बॉडी फिजिओलॉजी जी ती बदलून जाते आणि अशा स्त्रिया ज्या आहेत त्या 35 नंतर आणि 40 नंतर जास्ती कॅन्सरला प्रोन होतात असं दिसतं. त्याच्यावर मग इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड्स, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं खाणं पिणं, स्ट्रेस, टेन्शन अँड एन्झायटी, सडलेलं अन्न जे आहे चीज किंवा पनीरसारखं खाणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कुठं ना कुठंतरी हळूहळू आपल्याला माणसाला त्या किंवा त्या स्त्रीला ज्या आहेत त्या गर्भाशय किंवा स्तनाच्या कॅन्सरला प्रवृत्त करत असतात. तर हे पहिल्यांदा काढणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी जर घडत असतील तर ऍटलिस्ट त्या कॉम्पेन्सेट करण्यासाठी पंचकर्म करणं, विषग्न औषध घेणं, बस्ती करणं, अंगाला तेल लावणं हे तरी व्हायला पाहिजे. हेही होत नाही म्हणून ह्या सगळ्या आजारांचं प्रमाण जे आहे ते हल्ली वाढायला लागलेलं आहे. येस, फार महत्वाची गोष्ट सांगितली वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांनी की गेल्या काही वर्षात आपल्याला स्तनांच्या कर्करोगाचं जे प्रमाण खास करून शहरी भागात वाढलेलं दिसतंय ह्याच्यामध्ये आपली संपूर्ण लाईफस्टाईल हा एक मोठा कारण किंवा मोठा घटक आहे आणि अर्थातच विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज ह्या सर्व प्रकारच्या कॅन्सरवरती प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठी त्यांचे नंबर बघत आहात स्क्रीनवरती, ते जरूर टिपून घ्या. आपल्याला कॅन्सरवरील जर का उपचारांची माहिती घ्यायची असेल, कर्करोगाच्या उपचारांवरील माहिती घ्यायची असेल तर आपण पुढील हेल्पलाईन नंबरवरती जरूर फोन करू शकता. सगळ्यात महत्वाचं आता विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी सेवा देत आहे. पुण्यामध्ये 3 ठिकाणी आज ब्रांचेस आहेत विश्वामृत चिकित्सालयाच्या आणि सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी आणि केवळ कर्करोगासाठी नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आता एकत्रितपणे एका छताखाली विश्वामृत उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण जरूर पुढील नंबरवरती जे नंबर्स आपण स्क्रीनवर बघतायत ते टिपून घ्या आणि आपले प्रश्न जरूर विचारा. सर पुन्हा एकदा जसं आपण आता सांगितलं की हे विविध प्रकारचे कारण आहेत आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात आपल्याला खरोखर म्हणजे एखाद्या एपिडेमिक सारखं ह्याचं प्रमाण दिसतंय, स्तनांचा कर्करोग आहे किंवा गर्भाशय मुखाचाही कॅन्सर आहे. ह्या कारणांच्या अर्थातच ही कारणं काढून टाकणं आणि आयुर्वेदाने पथ्यपथ्य संकल्पना ही सांगितलेलीच आहे पण त्याच्या पुढे जाऊन थोडंसं जेव्हा स्तनांच्या कर्करोग निदान होतं आयुर्वेदिक पद्धतीने होतं, उपचारांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार आज समाविष्ट केलेले आहेत काय सांगता येईल विषय? आता कसं होतं, स्तनाचा कॅन्सर होत असताना खरं स्त्रीनी जी तपासणी आहे स्वतःच्या स्तनाची ही रेग्युलरली करायला पाहिजे किंवा ऍटलिस्ट स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन ते दाखवायला पाहिजे आणि त्यामध्ये मग स्तन चुटूक किंवा निपल जे आहे ते मागच्या बाजूला ओढलं गेलेलं असणं, त्यातनं पाणी येणं किंवा रक्त येणं किंवा स्तनाला खूप सुरकुत्या पडणं, एकाच बाजूला कडक दगडासारखी गाठ लागणं अशी लक्षणं बऱ्याच वेळा होतात. बऱ्याच वेळा स्तनामध्ये काहीच नसतं आणि एक्झिला किंवा काखेमध्ये गाठी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासल्यानंतर निग्लेक्ट नाही करायला पाहिजेत, लगेच पटकन जाऊन तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि ते झाल्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या की कोणतीही गाठ शरीरामध्ये उत्पन्न झाली तर वात आणि कफ हे दोन दोष असतात ते एकत्र येतात आणि त्या गाठीची उत्पत्ती करत असतात. मग ती बिनाईन ट्युमर असेल साधा किंवा मॅलिग्नंट कॅन्सरचा ट्युमर असेल तर त्यासाठी एक पत्रपोटली सेल म्हणून भयंकर उत्तम औषध आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि ही बाह्य चिकित्सा किंवा बाह्य उपचार आहे. त्याच्या वनस्पती मी मुद्दा इथे आणलेल्या आहेत त्या मला वाटतं की मी लोकांना दाखवायला हव्यात. येस, तर सगळ्यांना ह्या वनस्पती परिचित आहेत तरी सुद्धा मी ह्याची नावं सांगतो. हे एरंडाचं झाड आहे, त्याची पानं आहेत, त्याच्याजवळ आपण आमटीमध्ये किंवा सूपमध्ये जो शेवगा घालतो त्या शेवगा ह्या वनस्पतीचं हे झाड आहे आणि त्याची पानं आपल्याला दिसत आहेत.
त्याच्याजवळ ही चिंच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण जी आमटीमध्ये घालतो ती ही चिंच आहे, खाद्यपदार्थापैकीच आहे. आणि इथे निरगुडी नावाचा एक दुसरा वनस्पती भाग जो आहे तो आणलेला आहे, त्याला फुलंही आत्ता लागलेली आहे. शंकरालाही बेल मिळाला नाही तर आपण घालत असतो. तर या सगळ्या वनस्पतींची पानं एकत्र करायची, त्याची पुरचुंडी करायची. आणि ती पुरचुंडी जी आहे ती मोहरीच्या तेलामध्ये घालून बुडवून तव्यावरती शेकायचं आणि नंतर अंदाज घेऊन स्तनाला त्याचा मृदू शेक करायचा. कोणत्याही शरीरातल्या गाठी ज्या आहेत, लायपोमा असू दे, मायोमा असू दे, न्युरोफायब्रोमा असू दे, तर ह्याच्यासाठी पत्रपोटले औषध खूप उपयोगी आहे. आणि त्याच्याबरोबर जर पोटामध्ये रौद्र रस सारखं औषध दिलं, हिऱ्याचं भस्म जर दिलं किंवा सुवर्णभस्म काही विविक्षित प्रमाणामध्ये दिलं, किंवा कांचनार गुगुळ किंवा कांचनाराचा काढा सुंठीवरती दिला, तर अशा प्राथमिक अवस्थेतल्या ज्या गाठी आहेत ना त्या पटापट कमी व्हायला लागतात. तर घाबरून न जाता ही ट्रीटमेंट पहिल्यांदा करणं हे गरजेचं आहे. आणि ही ट्रीटमेंट बाह्य चिकित्सा प्लस पोटातली औषधं अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने फलदायी होते असं लक्षात येतं. दुसरी इथं एक वनस्पती आहे ती स्तनाच्या कॅन्सरसाठी खूप उपयोगी पडेल अशा पद्धतीची आहे म्हणून आपण आणलेली आहे. आणि ती वनस्पती म्हणजे शतावरी आहे, तुम्ही सगळ्यांनी ही बघितलेली असेल. आणि शोभेची म्हणून हे बरेच जण बघत असतात ही वनस्पती. तर वरती याला काटे आहेत आणि खाली शतमुली म्हणजे 100 मुळ्या याच्यात सुटू शकतात. सीतेच्या केसासारखे दिसतं म्हणून याला सीताचौरी असं सुद्धा हिंदीमध्ये म्हणतात. तर ह्या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की ही वनस्पती जर आपण वरून बघितली तर जमिनीमध्ये ज्या मुळ्या आहेत त्या स्तन्याशयामध्ये किंवा स्तनामध्ये जसे स्तन्याशय आहेत नळ्या आहेत तशा बरोबर दिसतं. म्हणजे पुरुषोत्तम लोकसमिता हा सिद्धांत त्याच्यामध्ये आहे. जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. तर आपल्या ब्रेस्टचा जो कॅन्सर आहे तो होऊ नये या प्रिव्हेन्शनसाठी या वनस्पतीचा शतावरी कल्प, शतावरी सिद्ध दूध जे आहे ते पोटात घेणं आणि शतावरी सिद्ध दुधाचा बस्ती घेणं हे जर स्त्रियांनी 35 वर्षानंतर केलं तर ब्रेस्ट कॅन्सरच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून ह्या वनस्पतीचा अप्रतिम उपयोग होतो असं आम्ही 35 वर्ष बघितलेलं आहे. ह्या विविध प्रकारच्या वनस्पती आहेत ज्यांचा वापर होऊ शकतो. नैसर्गिक वनस्पतींचा वापर हे विश्वामृत चिकित्सेमध्ये निश्चितच केलं जातं आणि अर्थातच विश्वामृत चिकित्सालयामध्ये अजूनही वैशिष्ट्यपूर्ण उपचार केले जातात ज्यांचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती कॅन्सरवरती असणारे प्रभावी उपचार अर्थातच विश्वामृत उपचारांविषयी. आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी, मला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगावं असं वाटतं की कॅन्सरवरती आज प्रभावी उपचार म्हणून आयुर्वेदाकडे सर्व जग एक बघत आहे, एक आशेचा किरण म्हणून बघत आहे. आणि विश्वामृत चिकित्सालयामध्ये आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारे संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण उपचार हे केवळ कॅन्सरच नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपलब्ध आहेत. आपण आता या ठिकाणी विश्वामृत चिकित्सालयाचे या ठिकाणी एबी बघत आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम रुग्णाचा पूर्वेतिहास घेऊन अत्यंत म्हणूया की या ठिकाणी बारीक पद्धतीने अशा पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा ह्या केल्या जातात. रुग्णाचा पूर्वेतिहास जाणून घेतला जातो, त्यानंतर नाडी परीक्षा आहे, एक अतिशय वैशिष्ट्य आहे विश्वामृत चिकित्सालयाचं ज्याच्यामध्ये नाथपंथीय नाडी परीक्षा केली जाते. आणि अर्थातच आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णाचं निदान करून त्यानंतर विश्वामृत चिकित्सालयामध्ये असणारे वैशिष्ट्यपूर्ण उपचार हे या सर्व रुग्णांना दिले जातात. आपण या ठिकाणी त्यांचे संपर्कासाठी नंबरही बघतात, तेही जरूर टिपून घ्या. खास करून आजचा जो आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कॅन्सर आणि कॅन्सरमध्ये खास करून स्तनांचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि युटेराईन कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरवरती असणाऱ्या प्रभावी विश्वामृत उपचारांविषयी आपण माहिती घेत आहोत. हे आहे औषधालय विश्वामृत चिकित्सालयामध्ये, ज्या ठिकाणी अतिशय रुग्णांना सर्वसामान्यांना घेता येतील अशा पद्धतीने औषधं दिली जातात. आयुर्वेद म्हणजे केवळ जडीबुटी असं नाहीये तर चूर्ण स्वरूपामध्ये औषध स्वरूपामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने औषधं ही सर्व रुग्णांना घेता येऊ शकतात हे आपण बघतो या ठिकाणी. आणि खास करून सर्वसामान्यांसाठी आयुर्वेद आणि सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्यासाठी विश्वामृत चिकित्सालय प्रयत्नशील आहे. या ठिकाणी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं जातं आणि हे मोफत असतं. आयुर्वेदाचे केवळ विद्यार्थी नव्हे तर जनसामान्य सुद्धा या ठिकाणी येऊन आयुर्वेदाचं प्रशिक्षण घेऊ शकतात. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहिलेले हे विश्वामृत चिकित्सालय आणि अर्थातच वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी जे आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. सर, आपण आतापर्यंत स्तनांचा कर्करोग आणि त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या आयुर्वेदीय संकल्पनेची माहिती दिलीत आणि वनस्पती खास करून ताज्या वनस्पतींचा वापर हा चिकित्सेमध्ये कशा रीतीने होतं आपण बघितलं. ह्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगता येईल? गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत एक खूप चांगल्या पद्धतीचा विचार जो आहे तो आयुर्वेदाने सांगितलेला आहे. गर्भाशयाचा आकार हा माशासारखा आहे, खाली तोंड केलेल्या माशासारखा, असं आयुर्वेदामध्ये संस्कृतात वर्णन आहे. आणि हे जे संबंध आयुर्वेद लावतो किंवा सांगतो किंवा ज्या उपमा किंवा दृष्टांत देतो त्याचा चिकित्सेसाठी उपयोग होत असतो. तर ह्या माशाच्या आकाराचा जो संबंध आहे तो दुसरीकडे एक गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत आढळतो. गर्भाशयाच्या मुखाला कॅन्सर झाला किंवा आतल्या बाजूला झाला किंवा बीजग्रंथींचा झाला
तर जलोदरासारखी लक्षणं बऱ्याच वेळेला येतात आणि बऱ्याच वेळेला योनिगत रक्तस्राव आणि श्वेतस्राव व्हायला लागतो आणि त्याला इतका जबरदस्त घाणेरडा वास असतो की तो रुग्ण आपल्या दवाखान्यात आला की लगेच ओळखते की या स्त्रीला अशा अशा पद्धतीची तक्रार आहे आणि तो वास जो आहे तो अॅनालॉगस कोणाशी आहे असं जर बघितलं तर मासे जे असतात ते खराब झाल्यानंतर अशा पद्धतीचा वास दाखवतात. बरोबर. तर मग त्यातनं अशी एक कल्पना आम्हाला सुचलेली होती आणि हे आयुर्वेदिक शास्त्राचं फंडामेंटल किंवा गृहितक आहे की पुरुषोत्तम लोकसंहिता म्हणजे जे निसर्गामध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्या अनुरोधाने आम्ही काय केलं की माशाचं जे हाड असतं ते त्या माशाच्या मांसाच्या बरोबर विरोधी गुणधर्म जे आहे ते चिकित्सेमध्ये दाखवत असतं. तर तुम्हाला सगळ्यांना मांसाहारी लोकांना हे माहीत असेल की हे माशाचं हाड इथं मुद्दामून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. तर ही हा जो भाग आहे हा माशाच्या हाडाचा भाग जर आपण जाळून याची राख केली आणि ती जर राख पोटामध्ये हिरक भस्म मकरदोळी आणि सुवर्ण भस्म ह्याच्या बरोबरी दिली आणि त्याच्यावर एक उत्तम वनस्पती आहे इथं मी जाणून आणलेली आहे की हिला कोल्हापूर साईडला टिकेचा पाला असं म्हणतात किंवा दगडी पाला या नावाने ही वनस्पती सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या वनस्पतीचं तेल तयार करून त्याचा बस्ती आणि उत्तर बस्ती जो असतो म्हणजे पाळीच्या मार्गातून द्यायचा बस्ती तो असा जर केला गेला आणि त्याच्याबरोबर हे पोटातलं औषध दिलं गेलं तर ह्याच्यासाठी अप्रतिम फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. स्प्रेड थांबतो तो दुर्गंध थांबतो आणि त्या स्त्रीला हायसं वाटायला लगेच सुरुवात होते. भूक वाढते चेहऱ्याचा ग्लो वाढतो आणि एकदा भूक वाढायला लागली की कोणताही आजार हा बाजूला सरायला सुरुवात होते. तर हे माझ्या मते आपल्या आयुर्वेदीय चिकित्सेचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे. दुसरी एक वनस्पती इथं मुद्दाणून दाखवण्यासारखी आहे याला पंचवलकल म्हणून आयुर्वेदामध्ये पंचक्षीरी वृक्ष किंवा पंचवलकल म्हटलेले आहेत. त्याच्यामध्ये वट उदुंबर अश्वत्थ प्लक्ष आणि पारिश अशा पाच वनस्पती आहेत. म्हणजे वडाचं झाड उमराचं झाड पिंपरीचं झाड म्हणून जे आहे ते पारोसा पिंपळ अशी पाच वनस्पती त्याच्यामध्ये आहेत. तर त्यापैकी हे उंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या उमराच्या झाडाची साल हे पिंपरी म्हणून झाड आहे प्लक्ष ह्याची साल अशा या पाच वनस्पतींच्या साली ज्या आहेत त्याचा काढा करून त्याचा गुदबस्ती देणं म्हणजे शौचाच्या मार्गातला बस्ती देणं आणि व्हजायनल डूज देणं असं ह्या गर्भाशयाच्या ग्रीवेचा किंवा सर्विक्सचा जो कॅन्सर आहे त्याच्यासाठी खूप अप्रतिमेचा फायदा दिसून येतो. तर हे आपल्या मला असं वाटतं की आपल्या दवाखान्याचं खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. असं आपण बघितलं की कशा रीतीने हे उपचार सर्व रुग्णांना मदत करू शकतात. आपण याविषयी अधिक चर्चा करूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. कॅन्सरवरती असणारी प्रभावी विश्वामृत चिकित्सेविषयी आपण मार्गदर्शन घेत आहोत. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात माहिती घेतली की कशा रीतीने आज विविध प्रकारच्या ताज्या वनस्पतींचा वापर किंवा विविध प्रकारच्या आयुर्वेदीय औषधांचा वापर हा कॅन्सरवरती मात करण्यासाठी होऊ शकतो आणि खास करून आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर. ह्याच्यामध्ये सर आपण आत्ता सांगितलं की पथ्यपथ्य ही संकल्पना आहेच पण खास वैशिष्ट्यपूर्ण चिकित्साही आहेत ज्याचा वापर होऊन आज खरोखर कॅन्सरच्या रुग्णांना एक म्हणूया आराम मिळू शकतो, त्यांना दिलासा मिळू शकतो. खास करून गर्भाशयाच्या आणि स्तनांच्या कर्करोगाबरोबरच बीजग्रंथीचा किंवा ओव्हेरियन ट्युमर्स आहेत किंवा त्याचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही चिकित्सा ह्याच्यामध्ये आहेत. चांगला प्रश्न आहे आणि हे प्रमाण हल्लीच्या काळामध्ये खूप वाढलेलं आहे असं लक्षात येतं. उशिरा होणारी लग्न किंवा स्तनपान न दिलं जाणं बालकांना ह्या गोष्टी ज्या आहेत ना याला खूप जास्ती एफेक्ट करतात असं लक्षात येतं. तर बीजग्रंथीच्या कॅन्सरसाठी एक उत्कृष्ट वनस्पती मी इथं आणलेली आहे ती मुद्दामून मला असं वाटतं की लोकांना दाखवायला हवी. तर ही वनस्पती जी आहे ती लता करंजे नावाची एक वनस्पती आहे. ह्याला पुती करंजे किंवा लता करंजे असंही म्हणतात. त्याचं इथं फळही तुम्हाला दिसेल. तर या फळांचा आकार जो आहे तो बीजग्रंथीसारखाच आहे आणि त्याच्या आतमध्ये स्त्रीबीज जसं असतं तसे सागरगोटे किंवा गजगे असतात. तर ह्या वनस्पतीच्या ओल्या वनस्पतीचा रस जो आहे तो एकोमेडिसिन म्हणून आपण दुसऱ्या एका वनस्पतीवरती वापरतो आणि ती ही दुसरी वनस्पती म्हणजे वेखंड नावाची वनस्पती आहे. त्याचा एक खाली खोड आहे, आपण खरं खोडच वापरतो आणि त्याला खाली मुळ्या सुटलेल्या आहेत. तर ही संज्ञास्थापन गणातली ही वनस्पती आहे वेखंड ही आणि ती ज्या वेळेला ह्या वनस्पतीवरती आपण वापरतो आणि ह्याच्याबरोबर ज्या वेळेला आपण ओली हळद वापरतो ती सुद्धा आपण इथं आणलेली आहे ओली हळद. तर ह्या तीन वनस्पती एकत्र होऊन त्याचा रस जर पोटामध्ये दिला गेला तर आपल्या शरीरातलं रक्त जे आहे ते उत्तम पद्धतीने वाढायला लागतं, त्याची ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी वाढायला लागते. जलोदर जर झालेला असेल तर ह्याच औषधामध्ये गोमूत्र जे आहे ते चार पदरी फडकारनं 9 वेळा गाळून जर पोटामध्ये दिलं गेलं तर मग उत्तम पद्धतीचे विरेचन किंवा जुलाब होतात आणि पोटाचा आकार कमी यायला लागतो. स्प्रेड जो आहे मॅलिग्नेसीचा तो कमी करण्यासाठी हिऱ्याचं भस्म आणि त्याच्यावरती मकरध्वज हे औषध जे आहे ते अतिशय उत्कृष्ट काम करतं आणि वाताची जी गती आहे शरीरातली ती सगळ्या दोषांना हलवत असते आणि आजाराला
वाढवत असते तर त्याच्यासाठी मग मगाशी दाखवलेले जे एरंडमूळ आहे त्याचा काढा जो आहे त्याचा गुदबस्ती दिला जातो. त्याच्यावर जर प्राणायाम वगैरे केले गेले आणि इतर पथ्य इको मेडिसिनच्या बरोबरीने जर पाळलं गेलं ज्याला आपण मायक्रोबायोटिक फूड असं म्हणतो, हे एक खास तयार केलेलं असं आपलं पथ्याचा कागद आहे, तो जर त्या रुग्णाने पाळला गेला तर कॅन्सरच्या बाबतीतल्या रुग्णांना केमोथेरपीचे परिणाम जे आहेत ते कमीत कमी येतात, त्याचा साईड इफेक्ट होत नाही आणि त्याच्याबरोबर ह्या औषधांचा परिणाम जो आहे तो आजार कमी होण्यासाठी म्हणून होऊ शकतो, हे आपल्या दवाखान्याचं विशेष म्हणून सांगता येईल. सर एक अजून वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा अग्निकर्म ही जी केली जाते खास करून त्याच्याविषयी आमच्या सर्व प्रेक्षकांना बघण्याची उत्सुकता, आपण अग्निकर्म बघूया कशा रीतीने केलं जातं सर हे काय नक्की. अग्निकर्म हा विधी जो आहे ना तो खरं म्हणजे वाताच्या आजारासाठी म्हणून सांगितलेला आहे. अग्नि हा साक्षात उष्ण आहे आणि वात दोष हा थंड म्हणून सांगितला आहे. तत्र वृक्ष लघु उषित हा खरा सूक्ष्मष्टलो निला असे वाताचे गुणधर्म आहेत. तर वाताचं विभजनाचं काम जे आहे ते पेशींचं जेव्हा ऍबनॉर्मल व्हायला लागतं त्यावेळेला कॅन्सरची उत्पत्ती होते. तर जो अवयव अफेक्टेड आहे त्या अवयवाच्या जवळ जी मर्म आयुर्वेदाने सांगितलेली आहे ते म्हणजे त्या त्या अवयवाचे मेंदू आहेत आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अग्निकर्म केलं तर ती प्राणशक्ती जी आहे ती ऍक्टिव्हेट होते. जेवढी जीवनशक्ती शरीरातली वाढते तेवढं संहारशक्तीचं प्राबल्य कमी होतं आणि त्यामुळे अग्निकर्माचा निश्चित चांगला परिणाम जो आहे ना त्या या कॅन्सरच्या रुग्णांसाठी होतो. तर गाठी शरीरात यायला लागल्यानंतर तो मगाशी सांगितलेला पत्रपुटलीचा स्वेद आणि त्याच्याबरोबर सांगितलेलं बस्तीकर्म आणि हे अग्निकर्म सोन्याच्या सरीन जर केलं गेलं, धातूही वेगवेगळे सांगितलेले आहेत त्याचाही आम्ही त्याच्यानुसार वापर करून घेतो. पोटाच्या कॅन्सरसाठी आम्ही रोप किंवा चांदीची शलाका जी असते ती वापरत असतो. टाचेला वगैरे हाडात कुठं कॅन्सर झाला तर त्यासाठी मातीची शलाका आम्ही वापरत असतो. तर ह्या वेगवेगळ्या शलाका म्हणजे सळ्या ज्या आहेत त्या तापून गरम करून त्याचा अग्निकर्म हा जो विधी आहे तो जर केला गेला तर ही वैशिष्ट्यपूर्ण ट्रीटमेंट अशी आहे की ज्याच्यामध्ये मॅलिगन्सीची गाठ जी आहे ती वाढण्याची थांबते आणि ज्या गाठी लहान आहे त्या पोटातल्या औषधांवरून बसायला. येस, म्हणजे ह्या सर्व चिकित्सा पद्धतींचा एकत्रितपणे वापर हा विश्वामृत चिकित्सालयात खास करून केला गेलेला आहे. आपण संपर्कासाठी त्यांचे नंबर बघत आहात.